आगामी काही दिवसात सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, पाऊस आणि थंडी असं चित्र दिसून येईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. शहर उत्तर आणि शहर मध्यमध्ये मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम दिनांक 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारनं खुशखबर दिली असून महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याची घोषणा केली आहे. परसबाग सोलापूरची या उपक्रमांतर्गत बोन्साय क्लबतर्फे डिसेंबर महिन्यामध्ये बोन्साय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. शहीद अशोक कामटे विचार मंचतर्फे 26/11 आणि संविधान दिनानिमित्त रविवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल आणि औज मंद्रूप येथून भारत संकल्प यात्रेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रशासनातील अधिकारी आणि शेतकऱ्यांची उपस्थिती होती. पंढरीतील 65 एकर मधील प्लॉट घेण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर कायमस्वरूपी निराकरण करावं अशी मागणी भाविक वारकरी मंडळानं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिवा संघटनेतर्फे रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी कपिलदार इथं राज्यव्यापी मेळावा होणार आहे अशी माहिती शिवानंद येरटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. इंडिया आघाडी समवेत आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका लढण्यात येतील अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबटकर यांनी दिली आहे. समविचार सभेच्या वतीने येत्या 26 तारखेला संविधानाचं सामूहिक वाचन करण्यात येणार आहे अशी माहिती हसीब नदाम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. श्री रामकृष्ण सेवा प्रतिष्ठानतर्फे हरिभक्त पारायण चैतन्य महाराजांच्या प्रवचन मालेचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त संजीव कुसुरकर यांनी दिली आहे.